ॲपमध्ये नाही यूट्यूबला तीन मिनटं बाकी होते गुड इव्हनिंग बिफोर द टाईम लेक्चर चालू झालं दोन तीन मिनटं वेळ होता तुम्हाला ठीक आहे काही हरकत नाही आज आपण ले ॲग्रिकल्चरच्या ॲक्च्युअल लेक्चरला आपण स्टार्ट करूयात थोडंसं झूम आऊट करा हां थोडंसं अजून चला ऑनलाईनला व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का ऑडिओ व्हिडिओ सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का मला सांगा एक वेळा ऑडिओ व्हिडिओ सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील तर ऑडिओ व्हिडिओ बेटा प्रीच्या बाबतीत मला वाटल्यास पर्सनली कॉल करा आपण बोलूयात है ना ऑडिओ व्हिडिओ ऑनलाईनला सुद्धा क्लिअर असेल तर मला एकदा क्लिअर म्हणून सांगा आपण लगेचच आपलं जे लेक्चर आहे ते स्टार्ट करूयात ऑडिओ व्हिडिओ सगळ्या गोष्टी ऑनलाईन क्लिअर आहेत चालेल काय झालं हा ठीक आहे तो आज त्या दिवशी कुठे गेले होते रे काय पेपर होता का मागच्या लेक्चरच्या वेळेस पेपर होता का कसला पेपर होता रे चालेल आज आपण गेल्या वर्षी सुद्धा जुने विद्यार्थी होते त्यांनी हा टॉपिक व्यवस्थित शिकलाय आता इज्जत चला चला काही यांच्याकडून हा त्यांनी विचारलं का खाली जालचं खाल लेक्चर चालू करून विचारलं का हा मला माहित आहे ना का नाही आय एम हियर आफ्टर वन इयर लास्ट इयरला हेच लेक्चर केलं यावर्षी एएफओ झालो चला कॉंग्रॅच्युलेशन्स डायरेक्ट वन इयर टू वन इयर चला अभिनंदन तुमचं आता यावर्षी जसं म्हटलं होतं की ए एफ ओ नंबर ऑफ एएफ एवढे झालेत त्या दिवशी पोरं बरेच पोरं घरी होते त्यामुळं बऱ्याच लोकांना येतानाही आलं त्या दिवशी सत्कार समारंभाला सुद्धा अराऊंड एक दोनशे चार ए एफ ओ त्या वर्षी आपले झालेले आहेत सिलेक्ट हां त्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा अभिनंदन इट स्टार्ट विथ द टॉपिक आता ॲक्च्युली यावर्षी आपल्याला जे शिकायचं आहे तर आपण मी यावेळेस लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट या वर्षीची पूर्ण स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी मी चेंज केलेली आहे बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी चेंज करतोय आपण यावर्षी लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हा जो टॉपिक आहे Uh, हा टॉपिक थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण यावर्षीपासून पाहणार आहोत लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटचा अर्थ काय असतो आता आपण आत्तापर्यंत कॉलेजमध्ये प्रचंड उत्साहाने जिद्दीने मेहनतीने चिकाटीने जे काही शिकलेलो आहोत बरोबर आहे का आणि ओव्हरऑल मलाही माहिती आहे की तुमच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही डोक्यात आत्तापर्यंत ठेवलेल्या आहेत म्हणजे बऱ्याच मेहनतीनं तुम्ही जे लेक्चर्स होते ते तुम्ही करायचे है ना त्याच्यानंतर महिनाभर आधीपासून तुम्ही तयारी चालू करायचे Uh, ज्यावेळेस हे तुमचा पेपर असायचा एकदम लाईन बाय लाईन वाचून काढायचे तुम्ही आणि एन uh, लिस्ट वगैरे असं काही नव्हताच मुद्दा ते तुम्ही वेळेवरती करायचे ऐका नाही ट्रू फॉल्स फिलिंग uh, द ब्लँक आजूबाजूला बिलकुल नाही विचारायचं नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही करायचे ग्रॅज्युएशनला असताना आपण आतापर्यंत काही ठराविक गोष्टी एकदम टिपिकल आपण शिकलेलो आहोत एकदम टिपिकल बरोबर अरे या, या 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 सर या सर या ना या ना या, या, या। पकले, क्या गाक्या चला टिपिकली आपण कॉलेजला असताना बऱ्याच गोष्टी टिपिकली शिकलेलो आहोत जसं आपल्याला एग्रॉनॉमीचं बऱ्यापैकी ठरलेलं होतं आपलं अॅग्रॉनॉमी मध्ये तुम्हाला विचारलं की आपल्याला माहित होतं की अॅग्रॉनॉमी मध्ये पीक कोणताही विचारा कौसा तुम्ही प्रश्न कोणताही विचारा उत्तर मी तेच लिंके मला येते बरोबर आहे एकाने क्रॉप बद्दल विचारलं जायचं तुम्हाला एखाद्या विचारलं जायचं पुढचा प्रश्न तुम्हाला क्रॉप बद्दल की जनरली याच्या बाबतीत क्रॉप या क्रॉप बाबतीत एखाद्या दोन क्रॉप बाबतीत माहिती सांगा वरती पीक आपण पाहायचोच नाही वरती राईस दुसरं काहीतरी वीट बीट काही असायचं एखाद्या वेळी कुठलंही पीक असायचं मका असो राईस असो जवार असो काही असो आपल्याला वरती पाहायचंच नव्हतं आधी दोन प्रश्न काय आहेत ते राईड सेड इट्स क्लायमेट अँड रेनफॉल राईडेड अबाउट इट्स व्हरायटी असे दोन प्रश्न आपल्याला जनरली विचारले जायचे वरचे पीक पाहायचं काम नाही प्रश्न कोणताही विचार क्लायमेट मी तेच लिहिन वीस ते तीस डिग्री सेल्सिअस इट रिक्वायर्ड रेनफॉल अबाउट हजार ते बाराशे अबे बावळ्यावरती जवार आहे तरी हजार ते बाराशे मायाकडे पडते मला मला तेवढंच लिहायचंय मला बाकीचं काही नाही हा हजार ते बाराशे बरोबर आहे का मग सांगण्याचं तात्पर्य ठीक आहे बा क्लायमेट आणि चला पटापट क्लायमेट रेनफॉल या दोन्ही गोष्टी झाल्या बऱ्याचदा असं होतं व्हेरायटीच्या बाबतीत मग आजूबाजूला पोट्टे पाहायचे अज माला कांती सोनालिका हम्म त्या दोन तीन व्हेरायटी लिहायच्या एखादी शुगर केन बिगर पेनची आपण कधीतरी व्हरायटी वाचलेली असायची को त्याच्या पुढे मना आपल्या मनानच तुल किती आकडा तीनशे बावीस दोनशे बत्तीस को दोनशे बत्तीस ह्या व्हरायटी होत्या आपल्या बरोबर आहे का डिसीज पेस्टच्या बाबतीत आपल्याला कधी विचार द्या डिसीज अरे बाप ते एन्टो पॅचो याच्या बाबतीत न विचारलेलंच बरं का नाही एन्टोच्या बाबतीत आपला खतरनाक कार्यक्रम होता एन्टोच्या बाबतीत काय इट इज हॅव्हिंग अ सकिंग लॅपिंग अँड चिविंग अँड कोणते कोणते माउथ पार्ट होते आपल्याला चॅलेंज नव्हतं अल्बम आपण एवढ्या प्रचंड मेहनतीने बनवलेले टिक्का ऑफ ग्राउंडन हा एक टिपिकल ठरलेल्या गोष्टी मला आठवतात टिक्क ऑफ ग्राउंड नट कोणी जर आपल्याला विचारलं की बाज अल्बम पाहिजे बरोबर आहे का पहिले तुझ्या प्रश्न तू कोणताही विचार मी उत्तर तेच लिन कंसात मला जे येते ते अँथ्रॅक्नोज द प्लांट विल बिकम बिकम येलो इट विल बिकम ड्राय धडकलं गचकलं गेलं डेड कंट्रोल मेजर कार्बनडायझिम अभय ते दुसरं आहे ना काय नाही कार्बनडायझिम न होत असते आणि लई जे हुशार होते त्यांनी पाठ करून ठेवलं होतं एंडोसल्फान अबे दोन हजार पंधरा ते बॅन झालंय बावळ्या नाही नाही न सांगितलं होतं एंडोसल्फान फोरात लागते नाही कार्यक्रम होता आपला बरोबर आहे का हे सगळ्या पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला सिमटम विचारले सिमटम सारखेच लई हुशार असतील याचे कंट्रोल मिशन काही लोक लिहायचे केमिकल कंट्रोल मिशन काही बायोलॉजिकल कंट्रोल मिशन काही लिहायचे मेकॅनिकल कंट्रोल द मिशर प्लांट द्लांट इट डिस्ट्रॉय अँड बर्न इट लय हुशार असन द त्याच्या पलीकडे काही नव्हता आपला कार्यक्रम बर्न इट बर इट बर ठीक आहे बा रिमूव्ह वीड्स फ्रॉम द फील्ड छान वाटतंय सांगण्याचं तात्पर्य पॅथॉलॉजी एंटमॉलॉजी इकॉनॉमिक्स तर भाऊ रसगुल्ला सोडून जिंदगीत मला नाही आठवत मला काय आठवत असेल रसगुल्ला उदाहरण कशाचं तेही माहीत नाही आणि फक्त इकॉनॉमिक्स म्हणलं की डोळ्यासमोर काहींचा रसगुल्ला येतो काहींचा गुलाबजामून येतो आणि आजकाल तर काहीतरी गोळ्या बिस्किट चालू केलेत मास्टर लोकांनी कॉलेजमध्ये की दहा गोळ्या खाल्ल्यानंतर मग सक्सेसिव्ह युनिट कन्झ्युम केल्यानंतर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी किंवा कार्डिनल युटिलिटी पण माहितच नाही ते आहे काय बरोबर आहे का म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढ्या भयंकर पद्धतीने हे आपण शिकलो होतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लाइव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हा टॉपिकला तर मग चॅलेंजच नव्हता सगळे बैल सारखे सगळ्या गायी सारख्या सगळ्या म्हशी सारख्याच बरोबर आहे का कोणते कॅरेक्टर कोणाचे होते बरोबर एका आपल्याला काही आप मिळ नव्हतं आपल्याला आतापर्यंत इथे माहीत नव्हतं अरे कॉलेजमध्ये असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या कॉलेजमध्ये असताना मेजर सब्जेक्ट आपण पहिल्यांदा वेगळे कन्सिडर करायचो जसं ॲग्रॉनॉमी आहे ऑइल सायन्स त्या विषयाबाबतीत तुम्ही बोलूच नाही वन डिप्लोइंग टू टू थ्री क्रिस्क्रॉ हरिंग बरोबर एका इट रिक्वायर पी एस सिक्स पॉईंट फायव्ह टू सेव्हन पॉईंट फाईव्ह कोणतं विचारा उत्तर मी हेच लिहिन हे माझं फिक्स होतं मग तू ऍपल विचार तेच आहे पायनॅपल विचार तरी तेच आहे मॅंगो तरी तेच आहे भुईमुख त्याच्यातच काढतो मी कधी कधी राईस सुद्धा लावतो हा आपल्याला चॅलेंज नव्हतं बॉस आपल्याला चॅलेंज नव्हतं त्या गोष्टीला मग सांगण्याचं सा तात्पर्य पा किंवा मग तर लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हा प्रे आता सब्जेक्ट आमच्यासाठी अतिशय नवीनच होता आणि या सब्जेक्ट मध्ये फक्त गायी म्हशी हे सोडून आम्हाला माहित होतं काही शेळ्या काही मेंढ्या आणि ते अतिशय जास्त सोडून तर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट त्याच्यात ऑलमोस्ट तुमच्यापैकी काही लोकांनी खवान काही लोकांनी पनीर बनवलं असेल हेही त्याच्या पलीकडे माहीत नाही पोरी पोरी बनवायचा पोरं नसते हम्म छान बनवती अस स्वयंपाक येतोय बरं का ए त्याच्यात परेशान ती त्याच्यात परेशान तिचे हात भरलेले हम्म बघितलंस का संपतय बरं अरे बाबा कार्यक्रम बरोबर आहे का ते पाहून परेशान ती पाहून परेशान मास्तर पाहून परेशान आबे तुला पनीर सांगितलं तू खवा बनवला होय काय बरं जाऊ द्या घ्या गुलाबजामून बनवून यायचे आता काय खवा तर खवा बरोबर आहे का मग एवढा सगळा धिंगाणा करून आपल्याला हे माहीतच नव्हतं मग त्याच्यात काय वेगवेगळे क्लासिफिकेशन होत गेले मग आपल्याला वाटलं की नाही अॅग्रिकल्चर म्हटल्यानंतर बस एवढंच असतं काही काऊ असतील बरोबर आहे का काही म्हशी असतील म्हणजे बफेलो असतील या पद्धतीनं काही शीप असतील काही गोट असतील बरोबर आहे का तर हे सोडून आपल्याला पलीकडे माहीतच नव्हतं पण डिग्रीमध्ये आपल्याला शिकायला होता पण आपल्याला शिकवल्या नाही गेले असे पण काही टॉपिक्स होते जसं उदाहरणार्थ पोल्ट्री जसं उदाहरणार्थ स्वाईन हजबंडरी हे आपण कधीच शिकलेलं नाही आहे स्वाईन हजबंडरी पण आपल्याला आता लाईफस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंटच्या बाबतीत अभ्यास करत असताना या सगळ्याच जनावरांच्या बाबतीत अभ्यास करायचा आहे आपल्याला स्वाईन हजबंडरीच्या बाबतीत शिकणं गरजेचं आहे आपल्याला स्वाईन हजबंडरी सोबत सोबत काऊच्या बाबतीत शिकणं गरजेचं आहे अफेलोच्या बाबतीत शिकणं गरजेचं आहे याच्या सोबत सोबत काय लिहिलं होतं रे टिपच्या बाबतीत गरजेचं आहे गोटच्या बाबतीत गरजेचं आहे पोल्ट्रीच्या बाबतीत गरजेचं आहे या सगळ्यांच्या बाबतीत गरजेचं आहे ऍग्रीकॉसर सिटी रे बरोबर आहे का आपण नव्हतो का करत ड्रॉ इन इट अँड वेलेबल डायग्राम ऑफ बॉटनी ड्रॉ इन वीट अँड वेलेबल डायग्राम ऑफ सेल कारण अख्ख्या पेपरमध्ये फक्त तेवढं द्यायचं मग मास्तर दूर असला की छोटासा गोल कारण आपल्याला फक्त न्यूक्लियस माहित होतं ते सोडून माहित होतं का मग बाजूच्या ज्या टक टकटक 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 आवाज आला की हा पूर्ण पेपर संपला हे टकटक माया पेपरात आलं नाही अजून हे परेशान ह्या बिचाऱ्या पट्टी बिलपट्टी घेऊन त्याला लगे असं तुम्ही जर पाहिलं पेन्सिल बिन्सिल घेऊन असं लावून त्याला बरोबर आडव्या रेषा उभ्या रेषा तीन तीन लगे पानं सोडलेले असे बरोबर आहे का त्याला कंसात असा क्वेश्चन नंबर इकून पान सोड तिकून पान सोड एवढं सोड ड्रॉ आहे नट अँड व्हेलेबल डायग्राममध्ये एवढंच काढन ती आपल्या पोरात असे होते का आपल्याकडे मल्टीपर्पज होता आयकार्ड फार खतरनाक कार्यक्रम सार आय कार्ड आपल्याकडे मल्टीपर्पज कार्ड का दाखवण्यासाठी सुद्धा मागे पाहण्यासाठी सुद्धा तर आपल्याकडे कधी नव्हतीच पट्टी टरा टरा बरोबर आहे का खतरनाक कार्यक्रम होता अबे आपण इथून लेबलिंग पण असं द्यायचो न्यूक्लियस टायटोप्लाझम मायो कॉन्ड्रिया कौसाद पॉवर हाऊस ऑफ सेल कारण आपल्याला तिथं तेवढंच माहित आहे जोड नाही इकडं ते ते मास्तर जोडून घेईन त्याला वाटलं तर कार्यक्रम होता आपला मग आता सिम्पल सांगण्याचं तात्पर्य पा की या सगळ्या जनावरांच्या बाबतीत आपल्याला शिकायचंय या सगळ्या जनावरांच्या बाबतीत आपल्याला शिकायचंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्लासिफिकेशन शिकायचं यांचं कि या जनावरांचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं कशाच्या बेसिसवर केलं जातं जर तुम्ही अग्रीएमपीसीचा सिलेबस पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा हा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ जेवढे आपल्याला पाळीव प्राणी आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करायचं सिंह वाघ बीक सगळे घेऊन आले इथं जिराफ उंट हत्ती क्लासिफिकेशन ऑफ अनिमल्स आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे मग या सगळ्याच गोष्टींमध्ये वाईन आहे काऊ आहे बफेलो आहे शीप आहे गोट आहे पोल्ट्री आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत शिकायचं कन्फर्म प्रश्न येणार म्हणजे येणार आता तिकडे लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अतिशय कमी विचारलं जायचं इथे मात्र लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन जास्त विचारलं जातं लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट जे आहे ते एफ ओ मध्ये जास्त करून याच्यावरती प्रश्न दिसतात वाईन हजबांडरी मी दरवर्षी जेवढं शिकवतो तेवढ्यावरच प्रश्न ते येतात ऍपिकल्चर जेवढं शिकवतो तेवढ्याच प्रश्न येतात कल्चर जेवढं शिकवतो तेवढ्यावरच प्रश्न येतात जेवढं शिकवलं तेवढ्यावरतीच प्रश्न तुम्हाला मायनर सब्जेक्ट लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट मी शिकवल्यानंतर तुम्हाला कुठल्याच पुस्तकातून एक शब्दही वाचण्याची गरज यावर्षी पडणार नाही लाईफस्टॉक मध्ये काऊ असेल बफेलो असेल शीप गोड पोल्ट्री स्वाईन हसबंड्री जेवढं शिकवलं त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न दिसणार नाही एवढं डेफिनेटली सांगतो मग आता या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांच्या बाबतीत काय काय शिकावं लागणार आहे आपल्याला ते पण लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यांच्या बेसिक टर्म्स शिकाव्या लागतील बेसिक टर्म्स बेसिक टर्म्स म्हणजे काय की जसं बफेलो असेल बफेलोच्या मेलला काय म्हणतात बफेलोच्या फिमेलला काय म्हणतात बफेलोचा जो बच्चू जन्माला येतो त्याला काय म्हणतात बफेलोचा बच्चू जन्माला देण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात त्याच्यानंतर किती महिने स्वतःच्या बाळाला स्वतःच्या उदरामध्ये वागवते जेस्टेशन पिरियड ज्याला म्हणतो आपण तो जेस्टेशन पिरियड हिचा किती दिवस असतो किती दिवस स्वतःच्या बाळाला स्वतःच्या उदरात वागवते किती दिवस ही महिस दूध देते काही वेगवेगळ्या असलेल्या मग बेसिक टर्म्स यांच्या सगळ्यांच्या बाबतीत सेम शिपच्या गोटच्या पोल्ट्रीच्या यांच्या बाबतीत त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट यांच्या असलेल्या वेगवेगळ्या ब्रीड्स आपल्याला शिकाव्या लागतील वेगवेगळ्या ब्रीड्स वेगवेगळ्या ब्रीड्स म्हणजे कशा म्हशीच्या वेगवेगळ्या ब्रीड्स त्यांची ओरिजिन कुठे आहे या सगळ्याच गोष्टी त्याच्यानंतर त्यांचे स्पेसिफिक ज्याला पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात पेक्युलर म्हणजे दर्शनीय प्रत्येकामध्ये काहीतरी दर्शनीय कॅरेक्टरिस्टिक्स असतात बरोबर आहे का तशा पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या चारेक। कोणत्या असतात यांच्यामध्ये या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील पेक्युलिअर कॅरेक्टरिस्टिक्स मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट यांना डिसिजेस यांना रोग कोणते कोणते यांच्यावरती होतात त्यांचं कंट्रोल मेजर कसं करायचं यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं नाबार्डनुसार यांना किती रुपये मिळतात किंवा नाबार्डनुसार यांच्यासाठी सबसिडी किती रुपये मिळते या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकाव्या लागतील म्हणजे अनिमल्सच्या बाबतीत या सगळ्या लोकांच्या बाबतीत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील यू वोंट बिल्यू दॅट फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट सिलेबस इथे संपतो पंधरा ते वीस टक्के प्रश्न एवढ्यावरच दिसतील तुम्हाला जे सांगतोय मी याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील ते मग सांगण्याचं सिम्पल तात्पर्य की यांच्या बाबतीत ह्या सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत तर आपण थोडक्यात आता थोडंसं क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स किंवा लाईफस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट या टॉपिक कडे आपण थोडंसं बोलूयात लाईफस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हा सगळ्याच एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे हा जो आज आपण शिकणार आहोत आज आपलं क्लासिफिकेशन हंड्रेड पर्सेंट संपून जाईन आजच्या लेक्चरमध्ये आज ऑलमोस्ट आज आपले डेमो लेक्चर्स जे आहेत ते युट्यूबला चालू आहे सारथी एग्रीकॉस आपलं युट्यूब चॅनल आहे तुम्ही सुद्धा सारथी अग्री कॉस युट्यूब चॅनल या जी लिंक टाकली तुमच्या टेलिग्रामला त्याला त्याला क्लिक करायचं तिथं सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे पुढच्या वेळेस येता कदाचित तुम्ही कुठेही असले तुम्हाला ते नोटिफिकेशन भेटत जाईल काही महत्त्वाचे लेक्चर्स असल्यावर मग एकदम सिम्पल भाषेत सांगतोय बघा लक्षात घ्या लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटमध्ये आपण ज्या गोष्टी शिकतोय तर यांच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे आपल्याला शिकायचं काय काय आपल्याला शिकायचंय काय काय हे महत्वाचं आहे पहिली गोष्ट क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स सगळ्या जनावरांचं वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं क्लासिफिकेशन ते पाहणार आहोत कशाच्या बेसिसवर करायच ते नंतर बेसिक्स ऑफ कॅटल ब्रीड म्हणजे पहिल्यांदा शिकणार आपण काऊच्या बाबतीत कशा सिलेक्ट करायच्या एखादी गाय विकत घ्यायला जायची ए एफ ओ एखादी नवीन गाय विकत घ्यायला जायची काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे कशी असली पाहिजे ती गाय या बाबतीत मग ब्रीड्स ऑफ कौ ब्रीड्स ऑफ बफेलो नाबार्ड बँकेबल प्रोजेक्ट हाऊसिंग मॅनेजमेंट केअर अँड मॅनेजमेंट एखादं नवीन बाळ जन्माला आलं तिचं कसं केअर अँड मॅनेजमेंट करायचं नवीन एखादी बफेलो असली तिचं केअर अँड मॅनेजमेंट अॅट द टाईम ऑफ प्रेग्नन्सी तिला कसं सांभाळायचं बरोबर आहे का प्रत्येक वेळेस तिला वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळावं लागतं लक्षात घ्या त्याच्यानंतर डिसीज मॅनेजमेंट कसे रोग येतात गाईंवरती कसे रोग असतात मशीनवरती कसे रोग असतात इस्टर सायकल सिस्टीम ऑफ ब्रीडिंग इन कॅटल्स मिल्क टेक्नॉलॉजी व्हाईट रिव्हॉल्युशन गोट शिप यांचा असलेला हाऊसिंग मॅनेजमेंट आणि स्मॉल रुमिनंट अॅनिमल्स म्हणजे गोट आणि शिप यांचे डिसिजेस आणि मिस्लेनियस पॉइंट्स म्हणजे जसं उदाहरणार्थ जशी आपली जनगणना होते माणसांची जनगणना होती तशी जनावरांची सुद्धा जनगणना होते त्याला सेन्सस म्हणतात स्टॉक सेन्सस त्यांच्या बाबतीतली माहिती आणि बरीच एक्स्ट्रा माहिती जी असणार आहे ती आपल्याला तिथं शिकावं लागणार आहे म्हणजे स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये हे टॉपिक आपल्याला व्यवस्थित शिकावे लागणार आहेत तुम्हाला लक्षात आलं का हॅलो अरे हो हा तुम्ही बोलत चला तुम्ही जर बोलले नाही तर मजा नाही येणार चला लक्षात घ्या तर हे टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत चला जाऊया आपल्या पहिल्या टॉपिककडे ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अनिमल्स आता हा असा टॉपिक आहे मी पुन्हा सांगतोय हा असा टॉपिक आहे हा सगळ्याच परीक्षांमध्ये विचारल्या जाणार तुम्ही परीक्षा कोणती उघडून पाहि एमसीआर आय सी आर यू ची परीक्षा असू द्या टी ची एक्झाम असू द्या ए फोर सुद्धा अग्रीएमपीएससी असू द्या परीक्षा कुठलीही असू द्या त्याच्यामध्ये हा टॉपिक मात्र डेफिनेटली विचारला जातो एग्रीएमपीएससीचा पण सुद्धा हा पहिलाच टॉपिक आहे लक्षात घ्या पहिलाच टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स मग क्लासिफिकेशन ऑफ मध्ये वेगवेगळ्या जनावरांना आपल्याला क्लासिफाय करायचंय काही एक अक्षर लिहून घेऊ नका काही रतळ लिहि म्हणजे लिहून तुमचा फायदा नाही मी सांगतो काही लिहून घेऊ नका तुम्ही हे एक रुपयाचं लिहायचं काम नाही पुस्तक दिलं पुस्तकात सगळ्या गोष्टी येतात ठीक आहे चला पुढे जाऊ कॉम्प्रिएन्सिव्ह अग्रिकल्चरचचं थर्ड एडिशन एक दोन तीन दिवसामध्ये तुमच्यासाठी लाँच होऊन जाईल थर्ड एडिशन जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या अपडेटेड गोष्टी असतील ज्या महत्त्वाचे चेंजेस होते तुमचे तुमच्या असलेले स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी आपण चेंजेस करून इथं टाकलेल्या आहेत आता क्लासिफिकेशन ऑफ मध्ये जेवढे जनावर आहेत स्वतःकडे पाहू नका माझ्याकडे पाहा तेवढे जनावर आहेत तेवढ्या सगळ्या जनावरांचं क्लासिफिकेशन करायचं ज्या जनावरांना आपण पाळतो अशा जनावरांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय पण आता क्लासिफिकेशन करायचं तर पहिल्यांदा पाहूयात ऑन द बेसिस ऑफ कशाच्या क्लासिफाय करायचं यांना तर ऑन द बेसिस ऑफ क्लासिफाय करायचं यांना त्यांची असलेली फॅमिली त्यांची असलेली फॅमिली किंवा ऑन द बेसिस ऑफ त्यांच्या पोटात किती चेंबर आहेत स्टमकचे किती चेंबर्स आहेत याच्या बेसिसवर आता आपल्या पोटामध्ये किती चेंबर आहेत रे स्टमकचे एकच चेंबर आहे म्हणजे लाडू खाल्ला की इकडे बसला गुलाबजामून खाल्ला की इकडे गेला बरोबर आहे का ते सगळ्यात खालच्या कोपऱ्यात असं नसते ना रे पाणीपुरी वरच्या कोपऱ्यात असं नाही होत ना हॅलो गर्ल्स कळतंय ना तुम्हाला ए हॅलो कळतंय ना हा चला राजा इकडं पा इकडं पा हा ओके 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 चला पा पण साधी गोष्ट आहे आपल्याला काही चेंबर आहेत का आपल्याला चेंबर नाहीत ना रे डेफिनेटली नाहीत आपण सिंगल चेंबर आहोत बरोबर आहे का सिंगल चेंबर आहोत काही जनावरं जर तुम्ही पाहत असाल काही जनावर बरोबर आहे का तर काही जनावर ज्यांच्या शरीरामध्ये चार चेंबर असतात ज्यांच्या पोटाचे चार चेंबर असतात काही जनावर ज्यांच्या पोटामध्ये एक चेंबर असतं किंवा दोन चेंबर असतात काही जनावरांमध्ये तीन चेंबर असतात पोटामध्ये तीन चेंबर म्हणजे तीन कप्पे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तीन कप्पे असतात लक्षात घ्या अशीही काही जनावरं असतात मग आता यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्या चार चेंबरवाले जनावरं कोणते कोणते आपण हे पण पाहणार आहोत की ते चेंबर कोणते कोणते असतात चार चेंबरवाले जनावर कोणते कोणते जसं शिप सायंटिफिक नेम ओव्हिस अॅरिस कॅपरा हिरकस गोटचं सायंटिफिक नेम बोस स्टॉरस म्हणजे युरोपियन ब्रीड म्हणजे गाय भारतातल्या नाही फॉरेन गाय यांचं सायंटिफिक नेम बो स्टॉरस असतं बोस इंडिकस बॉस ऑफ अवर इंडिया आपली काऊ याच्यानंतर बो बुब बोस बुबॅलिस किंवा बुबॅलस बुबॅलिस असं सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे बफेलो या सगळ्यांमध्ये स्टमक जे आहे हे चार चेंबरचं असतं चार चेंबर लक्षात घ्या कोणते चार, चा चार चेंबर याच्यानंतर मी डायजेस्टिव्ह सिस्टम दाखवेल त्यावेळेस तुम्हाला ते कळेल मग सांगण्याचं तात्पर्य काय की या लोकांमध्ये जेही काही यांचं स्टमक असतं ते चार चेंबर्ड असतं मग सर यांच्यामध्ये चार चेंबरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की एक पहिला पार्ट असतो ज्याचं नाव असतं रुमेन त्या चार चेंबरपैकी एका चेंबरचं नाव असतं रुमेन आता साधी गोष्ट आहे मला सांगा शीप आहे किंवा गोट आहे यांचं पोट मोठं असतं का छोटा असतं रे नक्की का पोट छोटा असतं ना त्यांचं मग अशा कंडिशनमध्ये ज्या जनावरांचं पोट छोटं असतं त्याच्यामध्ये असलेलं रुमेन छोटं असतं त्या जनावरांना म्हणतात स्मॉल रुमिनंट ऍनिमल्स लक्षात आलं मी काय सांगतोय म्हणून शीप आणि गोटला स्मॉल रुमिनंट एनिमल्स म्हणतात रुमेन याचा अर्थ काय जे जनावर रवंथ करू शकतात आपण पुढे पाहणार आहोत त्या जनावरांमध्ये शरीरामध्ये चार कप्पे आहेत आणि या कप्प्यांपैकी एक कप्पा हा रुमेनचा आहे रुमेन म्हणजे काय त्या चार कप्प्यामधील एक कप्पा जो सगळ्यात मोठा कप्पा असतो त्याला रुमेन म्हणतात पण या जनावरांमध्ये जसं शीप आहे गोट आहे यांच्यामध्ये तो कप्पा कम्पॅरेटिव्हली छोटा असतो म्हणून त्याला आपण स्मॉल रुमिनंट एनिमल्स असं म्हणतो म्हणजे कोण याच्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं स्मॉल रुमिनंट अॅनिमल म्हटल्यानंतर शीप आणि गोट या दोघांचं नेहमी लक्षात ठेवायचं तर मग बाकीचे बाकीच्यांचं आपल्याला काही गरज नाही आहे आपण कमर्शियली लाईफस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट शिकतोय आता याच्यानंतर लक्षात घ्या या बाकीच्या लोकांमध्ये यांना मग लार्ज रुमिनंट अॅनिमल्स म्हणायचं का नाही त्यांना नॉर्मलच त्यांना रुमिनंट अॅनिमल म्हणायचं या सगळ्यांना मिळून आपण रुमिनंट अॅनिमल म्हणतो कारण यांच्यामध्ये चार कप्पे असतात पोटाचे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा कप्पा तो म्हणजे रुमेन आपण पुढे पाहूयात त्याच्यानंतर सुडी फॅमिली आता यांची फॅमिली कोणती असते बोव्हिडी बोवाइन्स आपण म्हणतो ना बोवाइन्स बोव्हिडी फॅमिली म्हणजे असे जनावर जे दूध दुभते असतात दूध देऊ शकतात सोबत सोबत लक्षात घ्या जे कॅटल कॅटल्स मध्ये जास्त करून ओढतात म्हणजे काय लक्षात घ्या इथूनच प्रश्न सुरुवात होता आता लक्षात घ्या सॉरी तुमचं काऊ आहे बफेलो आहे याच्या सोबत सोबत जीप आहे गोट आहे या सगळ्यांना आपण बोविडी फॅमिलीमध्ये कन्सिडर करतो दुसरी फॅमिली आहे ती म्हणजे सुडी सस स्क्रोफा पीकचं सायंटिफिक नेम आता यांच्यामध्ये मात्र एकच स्टमक एकच चंबड सरळ सरळ कार्यक्रम त्याच्यानंतर कॅमेलिड्स यांच्यामध्ये कॅमल्स येतात ज्यांच्यामध्ये तीन चंबर्ड स्टमक असतात तर हे झालं पहिलं क्लासिफिकेशन आता या जनावरांच्या बाबतीत पाहत असताना आपण पहिल्यांदा पाहूयात की सर ठीक आहे इट्स ओके पण जे चार कप्पे तुम्ही सांगितले ते पण एकदा समजावून सांगा ना सर बघा लक्षात घ्या की गाय आहे या गायीमधले चारही कप्पे आपण पाहूयात ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे गायीची कशा पद्धतीने वर्क करते ते पण पाहूया आपण लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा गाय ज्या वेळेस चारा खाते तर गायीला दिवसभर चारत बसतात अशातला भाग आहे का गायीला भूक लागली गाय हंबा म्हणते बरोबर आहे का गेलच पळत बरोबर आहे का काय पाहिजे तुला असं समोर म्हणजे एखादा बैल असा आहे का अरेच बैल दिसतात ना आपल्याला तुला झेरॉक्स पाहिजे का मित्रांना रे मित्रांना मित्रांना म्हणतोय मी बरोबर आहे का नाही थोडं ज्यूस देतो का <laughs> अबे पार वेटर केलाय तो चल <laughs> लक्षात घ्या ज्यूस म्हणजे सहज म्हणतात पुढं पा डायजेस्टिव्ह सिस्टीम आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पहिल्यांदा ती चारा खाणार ही जी लांब नळी आहे ती प्रत्येकाला आहे तुम्हाला सुद्धा आहे मला सुद्धा आहे लक्षात घ्या लगेच हात ठेवू नको तिला इसोफेगस म्हणतात काय म्हणतात इसोफेगस म्हणतात काय म्हणतात इसोफेगस या इसोफेगस मधून अन्न खाल्लं जातं हे अन्न खाल्ल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे कुठे ते म्हणजे रुमेन मध्ये कुठे येतं मध्ये असलेला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा सगळ्यात मोठा भाग तो म्हणजे रुमेन मग ही गाय काय करते लक्षात घ्या पहिल्यांदा जिथं कुठं चारा भेटला या खाऊन घ्या पटापट 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 खाऊन घ्या लवकर लवकर तारा खाऊन घ्यायचा खाल्ल्यानंतर तो पोटात साचवायचा जशाच तसा साचवायचा आणि नंतर मग जिथे कुठे बसले तिथे चालू रवंत म्हशीमध्ये हे जास्त करून दिसेल म्हशीमध्ये हे जास्त करून दिसेल गाई तरी थोड्या कमी रवंत करताना तुम्हाला दिसतील म्हशी तर बाप चॅलेंजच नाही त्यांना बरोबर आहे का कुठेही सुरू होतात सुरू त्यांचा कार्यक्रम म्हणून बसताना तुम्हाला एखाद्या वेळी आजी वगैरे म्हणते आई नाही म्हणत कधीच आजी म्हणते एखाद्या वेळी बरोबर आहे का तुम्हालाही म्हणते आजी एखाद्या वेळी लॉकडाऊन मध्ये तुम्ही पाहिला असेल तुम्हाला म्हणताना असं नाही काय बैलासारखा बसला तू नाही 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 काय म्हशी सारखा का बसला तू काय म्हशी सारखी बसली तू तुम्ही पाहिला असेल ना ते रवंथ अतिशय संथ जाऊ दे पाहून घेऊ हे कॅरेक्टर मग सांगण्याचं तात्पर्य काय इसोफेगस पहिल्यांदा फूड येणार जागेचं नाव रुमेन रुमेन मधून जेव्हा ती बसेल निवांत राहील त्या काळामध्ये पुन्हा अन्न तोंडामध्ये येईल पुन्हा चावेल आणि पुन्हा गिळून घेईल आल्यानंतर पुन्हा रुमेन रुमेन मध्ये आल्यानंतर दुसरी स्टेज जी असते इथून येते अन्न आतमध्ये रेटिकुलम लक्षात घ्या कळत असेल हे सगळं जे दिसतंय तुम्हाला हे रुमेन आहे इथून फूड जातं हे रेटिकुलम एवढा भाग रेटिकुलम आतमध्ये गेलं या भागाला म्हणतात ओमॅसम काय म्हणतात ओमॅसम आणि इथून हे फूड जेवढं इथपर्यंत जातं याला म्हणतात अबोमॅसम काय म्हणतात अबोमॅसम म्हणजे काय रुमेन दुसरं रेटिकुलम तिसरं उमॅसम आणि चौथा भाग अबोमॅसम हे चार कप्पे असतात गायीच्या पोटामध्ये हे अन्न असं जातं मग लहान आतडे मोठे आतडे आणि मग त्याच्यानंतर शरीराच्या बाहेर शेण गोऱ्यात आपायला कमी येतं लक्षात आलं मी काय सांगितलं चार कप्पे कळाले का मग सगळ्यात मोठा कप्पा कोणता साहेब रुमेन लक्षात ठेवाय सगळ्यात मोठा कप्पा कोणता रुमेन आहे मग जाऊया थोडस पुढे आपण आता आता एकदा फक्त इमॅजिन करून पहा मी लास्ट टाइमला सुद्धा मी मुद्दाहून पिढी पिपडी बदलली नाही इमॅजिन करा एकदा नशीब आपल्यात रुमेन नाही आहे नशीब आपल्यात रुमेन नाही आहे नाही तर काय झालं असतं व्हॉट विल हॅपन तर आपल्यात रुमेन असतं तर काय झालं असतं चॅलेंज नसतं बॉस चॅलेंज आपल्याला बरोबर आहे का भंडाऱ्यात गेलं भंडाऱ्यात हो दे दुसऱ्या दिवशी क्लास काय करू मी तू थोडं कालचे गुलाबजामुन राहिले होते रवंत चालू आहे माझं रवंत बरोबर आहे का मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीत ए तुझे पाच रुपये तू द्यायचे माझे मी देईन बरोबर आहे का तिच्या बर्थडे पार्टीत लुटो वैसे बी पुरा साल भर या कुच नाही देते बरोबर आहे का ए मी पाणीपुरीची पार्टी देणार चलले पाणीपुरीच्या गाड्यावरती पाणीपुरी खायला बरोबर आहे का एवढी पाणीपुरी खायची एवढी पाणीपुरी खायची बरोबर आहे का अशा कंडिशन मध्ये इथं सगळं स्टोर करून ठेवायचं आणि मग क्लासमध्ये अ मास्तर विचारायला काय झालं बेटा काय नाही सर ते काल पाणीपुरीची पार्टी होती चालू आहे आमचं बरोबर आहे चिकन लॉलीपॉप दुसऱ्या <laughs> ज्या लग्नात आईस्क्रीम अर बाप चॅलेंजच नसतं त्याला नशीब आपल्यात रुमेन नाही आहे आणि आपण रवंत करत नाही बरोबर आहे का भंडाऱ्यात गेले असते बरोबर आहे का टोपलेच टोपले भात आप गीब अरे भैया इकडे एक नंबर भंडारा चालू आहे बरोबर आहे का आलोच आला का लक्षात चालू लगे एक नंबर कार्यक्रम बरं झाला नशीब आपल्यामध्ये रुमेन नाही आहे बरं झालं की नाही अरे हो हो म्हणायला पण तयार हो का नाही पुढे जाऊ मग आता या सगळ्या सिच्युएशन मधून पुढे गेल्यानंतर आता हे तर झालं एक प्रकारचं क्लासिफिकेशन फोर चेंबर्ड आहेत थ्री चेंबर्ड स्टमक आहेत आणि वन चेंबर्ड स्टमक आहे या पण पाहिलं आता टस फॅमिली उडी अरे बरोबर आहे का टस कोणाचं नाव आहे कोणाचं ईग त्यालाच काय म्हणतात स्वाईन काय म्हणतात स्वाईन कशाला नाव घेतो स्वतःच पुढे चला मग आता सिंपल भाषेत एकदम लक्षात घ्या सिंपल भाषेत आहेत आशान भाषा नाही तसं गाय असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल यांच्यामध्ये चार स्टमक फॅमिली बोव्हिडी तीन स्टमक कॅमेलिडी कॅमेलमध्ये तीन स्टमक असतात आणि सुडी सस्क्रोफा म्हणजे पीक आता जनावरांमध्ये लक्षात घ्या अजून दोन प्रकारे क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं पहिलं क्लासिफिकेशन म्हणजे काय एरिसोडॅक्टिल अॅनिमल्स आणि दुसरं आर्टिओिल्स अॅनिमल्स तुम्ही दोन प्रकारचे जनावर पाहिले असतील पहिले जनावर ज्यांना रवंथ करता येतात हे सुद्धा मुद्दा तिथं जातो लक्षात घ्या जसं उदाहरणार्थ एरिसोडॅक्टिल म्हणजे काय घोडा आहे गाढव आहे घोडा आणि गाढव घोड्या कधीच दुसऱ्या माणसांवरती विश्वास दुसऱ्या अनोळखी लोकांवरती विश्वास ठेवत नाही तुम्ही कधीतरी चणे बिणे घेऊन जाऊन घोड्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याच्या घोड्याला नाही तर लग्नात ते घोडे आणतात ते नवरदेव बिवरदेव बसलेला असतो आजकाल तर विचारून नका बरोबर आहे का, का। नाचो घोडावरती बरोबर नवरदेव खाली तिकडून ती तिक खिडकीतून ओ वेगळाच कार्यक्रम मग सांगण्याचं सिंपल तात्पर्य पा एरिसोड ऍक्टिल म्हणजे काय असे जनावरं की ज्यांची खुरं खुरं समजतात ना हुफ्स दुभंग खुरं दुभंगलेली नसतात घोड्याची खुरं कधीच दुभंगलेली नसतात लक्षात घ्या कधीच दुभंगलेली <सा> नसतात गाढवाची खुरं पाहिली आहेत का खाली पाहू नको वरपा लगेच खुरं आली काय गाढवाची खुरं कधी दुभंगलेली नसतात मग असे जनावरं ज्यांची खुरं दुभंगलेली नसतात सेकंड क्लासिफिकेशन आहे लक्षात घ्या ऑन द बेसिस ऑफ देअर हुफ गाढवाची खुरं कधी दुभंगलेली नसतात झेब्रा दुभंगलेले नसतात खुरं घोडा दुभंगले नसतात खुड कारण काय हे असे एनिमल्स यांना म्हणतात पेरिसोडॅक्टिल दे जनावर यांना म्हणतात पेरिसोडॅक्टिल सेकंड यांच्यामध्ये जनरली सिंगल चेंबर्ड स्टमक असतं घोडा रवंत करू शकत नाही गाढव रवंत करू शकत नाही लक्षात घ्या झेब्रा रवंत करू शकत नाही हे जनावर कधीच रवंत करू शकत नाहीत यांच्यामध्ये सिंगल चेंबर्ड स्टमक असतं ओनली सिंगल चंबड स्टमक यांना म्हणायचं पेरिसोडॅक्टिल उदाहरणार्थ हॉर्स आणि डॉंकी इकडे पाहूया आपण आरटीओील अॅनिमल्स आरटीओील अॅनिमल्स म्हणजे कोणते असे अॅनिमल्स ज्यांच्यामध्ये इवन्टो हुफड असेल इव्हन टो पाय असेल बघा इथे लक्षात द्या व्यवस्थित इवन टो पाय असेल म्हणजे त्याची खुरद उभंग गेलेली आहेत मग तुम्ही गाय मला सांगा पेरिसोडॅक्टिल असेल की आरटीओील बोला पेरिसोड आरटीओील म्हैस कशी असेल आरटीओिल नक्की का शिप कशी असेल नक्की म्हणजे ज्यांच्यात एकापेक्षा जास्त स्टमक असतात आणि ज्यांच्यामध्ये रुमेन असते आता यांच्यामध्ये रुमेन असणार चे आहे का यांच्यात काहीतरी स्टमकचे चेंबर बिंबर आहेत का नाही यांच्यातच स्टमकचे चेंबर आहेत म्हणून यांना काय म्हणतो आपण डॅक्टिल अनिमल काऊ शिप गोट यांचे पाय दुभंगलेले असतात सेकंड क्लासिफिकेशन आता जाऊया थोडस थर्ड क्लासिफिकेशन कडे आपण पेरिसोडॅक्टिल आणि आरटीओिळालं का हॅलो कळालं का नक्की चला पुढे जाऊ आता याच्यानंतर आहेत कॅटल्स क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर मॉर्फॉलॉजी आता अॅनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजी हे दोन शब्द आपल्याला आयुष्यात कधी कळालेच नाहीत अॅनाटॉमी म्हणजे काय जर शरीरातील आतला अभ्यास करायचा असेल कुठल्याही गोष्टीचा आतून अभ्यास करायचा असेल तर या गोष्टीला आपण म्हणतो अॅनाटॉमी काय म्हणतो अॅनाटॉमी आणि एखाद्या गोष्टीचा बाहेरून अभ्यास करायचा असेल त्याला म्हणतात मॉर्फॉलॉजी काय मॉर्फॉलॉजी माणूस बघताना कधी अनाटॉमी बघा मॉर्फॉलॉजी नको कळालं कैल कळालंच नाही काही कळालं नाही हे पण त्याला कळालं नाही मला कळालं नाही काय अयो आपलं सिंपल बहुत बहुत आसान भाषा मी बोल रे अरे आगे देखो टप्पू आगे देखो, देखो। मॉर्फॉलॉजी म्हणजे काय हो साहेब मॉर्फॉलॉजी म्हणजे बाहेरून कसे दिसतात मग आपल्याकडे काही जनावरं अशी आहेत ज्यांची शिंग लांब आहेत असे जनावर आहेत काची शिंग आखूड आहेत पण कानं लांब आहेत अशी जनावर आहेत की ज्यांचं सगळंच आखूड आहे शरीरासहित पूर्ण बुटकी आहेत हो का नाही काही असे आहेत काही ताडामाडासारखे उंच आहेत काही गायी अशा आहेत बरोबर आहे का अतिशय हुशार आहेत काही गायी अशा आहेत अतिशय ढ आहेत म्हणजे काही काही गायी अशा आहेत काही गायी अॅक्च्युली अशा आहेत की ज्या अतिशय ढ आहेत म्हणजे त्या दूध पण देत नाही आहेत गाय मी दाखवतो तुम्हाला त्या काही पर्टिक्युलरली पासल त्यांचे बैलही काही कामाचे नाही आहेत त्यांचे बैल त्याच्यापेक्षा ढ हो आहेत लिटरली सांगतोय मी आहेत असे काही बैल मी दाखवतो पुढं तुम्हाला ए पुढं पा ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या गायीचे वेगवेगळे प्रकारचे आहेत किंवा कॅटल्सचे वेगवेगळे जे प्रकार आहेत क्लासिफिकेशन हे शेवटचं क्लासिफिकेशन असतं ते पाहूयात आपण सगळ्यात पहिल्यांदा लॉंग हॉर्न ब्रीड्स बरोबर आहे का लांब लांब शिंगावाल्या गाई शिंगा असे नाही असे लॉग इयर ब्रीड कानं लांब माझ्याकडे पाहू नका मी काय बैल नाही हो। लगेच लॉंग इयर म्हणलं गेलं कीकडं लॉंग इयर ब्रीड्स गर्ल्स कळते ना हॅलो तू का पोरगी आहे का थांब ना बोलू दे ना त्यांना तुला लईच काळजी थांब जरसा हा गर्ल्स कळालं तुम्हाला त्याला तपासा रे एकदा ताप बिपाल का त्याला तू समजून नाही राहिलं यू हॅव्हि कन्फ्युजन नो ना या नाँग हॉर्न ब्रीड्स लॉंग इयर ब्रीड्स यांची कान लामलाम आहेत नॉर्दर्न ईस्टर्न व्हाईट ब्रीड्स काही पांढऱ्या रंगाच्या नॉर्दर्न साइडला उत्तर भारतातल्या काही ब्रीड्स आहेत आता याच्यात क्लासिफिकेशन मध्ये खूप इंटरेस्टिंग आहे अर्ध अर्ध क्लासिफिकेशन सोबत सोबत अर्धे ब्रीड्स मी इथं सांगून देईन तुम्हाला दिल्ली स्किन ब्रीड ऑब्विस आहे दिल्ली नाव दिलेलं आहे तिथे काय केरळची नसन दिल्ली साइड चीच आहे धान्य टाईप ब्रीड त्याच्यानंतर डॉर्फ ब्रीड आपण ओव्हरऑल पाहूयात या ब्रीडचं क्लासिफिकेशन नेमकं कसं असतं ओव्हरऑल क्लासिफिकेशन फक्त पाहतोय आपण सध्या जनावरांचं सगळ्यात पहिले आहेत सगळ्यात पहिले आहेत ते म्हणजे लॉंग हॉर्न ब्रीड्स ज्यांची शिंग लांब लांब असतात अशा पद्धतीच्या असलेल्या गायी मश... किंवा गायी किंवा बैल कॅटल्स पाहतोय आपण मग यांच्यामध्ये तुम्ही जर पाहत असाल लक्षात घ्या यांना मैसूर टाईप ब्रीड असं सुद्धा म्हणतात ज्या ज्या कोणत्या गायींचे शिंग लांब असतात प्रश्न इथून सुरू होतात आपले प्रश्न काय येतात विचोआंग द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मैसूर टाईप ऑफ ब्रीड पैकी कोणती गाय अशी आहे गेल्या वर्षी माझ्याकडून झालेली चूक जी मी यावर्षी सुधारतोय की अशा बारीक चिरिक गोष्टींपासून मी सांगत चालेल यावर्षी जे गेल्या वर्षी मी ओव्हरऑल शिकून द्यायचो मला वाटायचं पोरांना लगेच कळतंय समजतंय सगळ्या गोष्टी करतायत पण तसं नव्हतं ऍक्च्युअली सांगतोय तुम्हाला बघा लक्षात द्या मैसूर टाईप ऑफ ब्रीड मैसूर टाईप ऑफ ब्रीड म्हणजे कसं लक्षात द्या की अशा ब्रीड्स की ज्यांची शिंग लांब लांब असतात मला सांगा खिल्लारची शिंग छोटी असतात मोठी असतात मोठी असतात मग ती मैसूर टाईप ब्रीडमध्ये लॉंग हॉर्न ब्रीड, ब्रीड। याच्या सोबत सोबत अमृतमल आहे हेलिकर आहे आता हेलिकर आणि खिल्लार एकसारख्या दिसतात जुळ्या बहिणी असल्यासारख्या दिसतात काहीच फरक नसतो दोघांमध्ये एका एकमेकांना बाजूला उभ्या करा दोन गाई ओळखूच येणार नाही तुम्हाला कोणती खिल्लार आणि कोणती हेलिकर आहे त्याच्यानंतर कंगियाम नावाची है, है ब्रीड आहे लक्षात घ्या ह्या सगळ्या ब्रीड्स आहेत यांना लॉंग हॉर्न ब्रीड्स असं म्हणतात आपण पुढे गेल्यानंतरही अजून शिकणार आहोत त्याच्यानंतर आहे लॉंग हॉर्न ब्रीड्स नंतर दुसऱ्या आहेत लॉंग इयर ब्रीड कान लांब असलेल्या गाई तसं गीर आहे तेवनी आहे टांगी आहे निमारी आहे यांची कानं लांब असतात पुढे हो गेल्यानंतर अजून डिटेलमध्ये या ब्रीड शिकणार पहिल्यांदा समजून घ्या फक्त क्लासिफिकेशन तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न इथून येतो विचार ये इज अ लाँग इयर ब्रीड हे चारही ऑप्शन देतील सगळ्यात खाली लिहितील ऑल ऑफ दिस उत्तर ऑल ऑफ दिस राहील आणि आपल्याला वाटेल एवढा सोभा प्रश्न विचारतात का काय याच्या आधी दादा विचारलेला आहे सायंटिफिक नेम ऑफ द राईस आदर प्रश्न विचारू शकतात तर हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो एकदम स्पष्ट पुढे जाऊ आपण फूड टेक्नॉलॉजिस्ट बाळा मला असं वाटतं की मी त्या लँग्वेजमध्ये तशा पद्धतीने शिकवतोय की दोनशे चार मधले मला वाटतं माझ्या ओळखीतले कमीत कमी वीस लोक बायोटेक्नॉलॉजीचे आहेत माझ्या ओळखीतले सांगतोय बरं कमी माझ्या ओळखीतले नसले तर खूप जास्त बायोटेक्नॉलॉजी असू द्या कुठलाही विषय तुमचा हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चर असू द्या बायोटेक्नॉलॉजी असू द्या जिल्हा परिषदच्या पोरांसारखं शिकतोय ना आपण हे हो का हां तेच म्हणलं हो समजू राहिलं की नाही समजू राहिलं यस चला पुढे त्याच्यानंतर आहेत नॉर्थ इंडियन व्हाईट ब्रीड्स आता एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमीसाठी भारतात जेवढे गायी आहेत त्या नॉर्थ साईडच्या गायी आहेत नॉर्थ साइडच्या लक्षात घ्या मी काय सांगतो या तुम्हाला पेपरमध्ये आयडेंटिफाय करायला येतं विच द फॉलोइंग इज अ मिल्क पर्पज ब्रीड त्यांच्या पर्पज वरून त्यांना आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने ठरवतो अजून एक क्लासिफिकेशन असतं म्हणजे काही गायी वापरल्या जातात दुधासाठी आईंचे बैल वापरले जातात कामांसाठी काहींचे नवरा बायको दोघेही काम करतात बिचारे बरोबर आहे का दोघंही जॉबवर लक्षात घ्या नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन हे क्लासिफिकेशन आपल्याला शेवटपर्यंत नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन हे मध्ये अॅग्रॉनॉमीमध्ये लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मध्ये हे नेहमी आपल्याला जनरलाइज लक्षात येईल जेवढ्याही ब्रीड नॉर्थचे आहेत तेवढ्या सगळ्या ब्रीड जे आहेत ह्या मिल्च पर्पज ब्रीड आहेत दूध देणाऱ्या गायी आहेत जेवढ्याही भारतात नॉर्थ साइडला सापडतात त्या सगळ्या मॅक्सिमम दूध देणाऱ्या गायी आहेत आणि जेवढ्या साऊथ इंडियात सापडतात ह्या है, मॅक्सिमम डॉर्स सारखी आहेत म्हणजे सॉरी ड्राफ्ट पर्पजसाठी आहेत ओझे वाळण्यासाठी जास्तीत जास्त साऊथ इंडियन ब्रिड्स नावावरून सुद्धा तुम्हाला कळेल लक्षात घ्या तर मग मधातल्यांचा कसा इथे आपण आहो आपल्याला आपण मधात आहोत आपल्याला चॅलेंज नाही आहे आपण सकाळी डोसा खातो इडली खातो आणि संध्याकाळी पनीर पण खातो कळतंय का आपण इथे येतो तर आपल्या गाई सगळ्या हायब्रिड आहेत ट्वेल्व पर्पज आपल्या गाईला चॅलेंज नाही आहे बरोबर आहे का आपल्या गाई सगळंच इकडचं आम्ही सगळं थोडं थोडं खातो इकडे आणि इकडे सुद्धा हा लक्षात घ्या मग आता याच्यानंतर सिंपल गोष्ट लक्षात घ्या एक मग आता ब्रॉड फेस म्हणजे काय नॉर्थ इंडियन ब्रीड्स असतील ब्रॉड फेस आणि नॅरो फेस ब्रॉड फेस म्हणजे मोठ्या तोंडाच्या त्यांच्यामध्ये ते कॉन्क्रेज याच्यामध्ये सव्वाई चाल मी दाखवेल पुढे प्रत्येक ब्रीड बाबतीत आपल्याला शिकायचंय पुढे भारतातली सगळ्यात हेवीएस्ट ब्रीड हेवीएस्ट ब्रीड मी कुठे म्हणालो हा पुढं मालवी आहे थारपारकर आहे नागोरी आहे नॅरो फेस म्हणजे बारीक तोंडाच्या पण नॉर्थ साइडला सापडतात हरियाणा आहे गवळाऊ आहे राठी आहे ओंगोल आहे आहेत क्लासिफिकेशन आहे दिल्ली स्किनवाल्या दिल्ली स्किनवाल्या म्हणजे दिल्लीच्या आजूबाजूला दिल्ली हरियाणा यांच्या आजूबाजूला सहिवाल रेड सिंधी मी यांच्या बाबतीत हिस्ट्री सहित पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगेल या ब्रीड्स आहेत यांना दिल्ली स्किन ब्रिड म्हणतात यांना मॉन्टिगो मेरी ब्रिड्स म्हणतात यांना सहवाल टाईप ब्रीड सुद्धा म्हणतात मॉन्टिको मेरी म्हणजे काय मुलतानी मेट्टी मुलतान का सुलतान कोणाला म्हणतात मग सहवाग कुठं केरळाचा आहे का सहवाग कुठला आहे नॉर्थ इंडियन साईडचे बरोबर आहे का सहवाग सहवाल रेड सिंधी मी पुढे गेल्यानंतर बोलेल सिंध प्रदेश पाकिस्तानचा सा, त्या साईडला सापडते रेड सिंधी व्हाईट सिंधी सुद्धा असते पुढे गेल्यानंतर मी सांगेन थारपारकरला म्हणतात पण या सगळ्यांचं सांगण्याचं तात्पर्य काय की यांची स्किन जी आहे ही टिपिकली आहे टिपिकली वेगळ्या पद्धतीची स्किन असते दिल्ली स्किन जिला म्हणतात याच्या सोबत सोबत आहे दिल्ली स्किन सोबत सोबत आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं होतं धान्य टाईप ऑफ ब्रीड धान्य धान्य टाईप ऑफ ब्रीड्स तिला धान्य अस म्हणतात धान्य कौ तिचा एकच टाईप आहे ती एकटीच आहे त्याच्यात त्याच्यानंतर डॉर्फ ब्रीड श्री लोहारी पोनवार या नावाच्या ब्रीड ब्रीड्स आहेत सर त्या ब्रीड्स लक्षात राहतील का सगळ्या ब्रीड्स एक आणि एक ब्रीड लक्षात राहील आपलं फक्त लेक्चर्स एकदा चालू उद्या पुढे हळूहळू हळूहळू या पद्धतीने झालं जनावरांचं क्लासिफिकेशन तुम्हाला काही कळतंय काहीच नाही कळत आहे बाबा आर कळतंय का आता उद्यापासून आपले जे लेक्चर्स आहेत वाल्यांसाठी उद्यापासून आपले जे लेक्चर्स आहेत हे सगळे लेक्चर्स आपले ॲपमध्ये असतील सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं आपलं ॲप जे आहे एक दोनच मिनटं मी यांच्याशी बोलतो आहे सारथी एज्युकेशन ऑनलाईन या ॲपमध्ये सारथी एज्युकेशन ऑनलाईन या ॲपमध्ये आपले लेक्चर्स असतील सारथी एज्युकेशन ऑनलाईनमध्ये त्याच्यामध्ये बॅच एट बॅच नाईन बॅच टेन बँकिंग प्लस एस एस सी बॅच त्याच्यानंतर अची बॅच वन स्पेशल ऍग्रीकल्चर बॅच स्पेशल ऍग्रीकल्चर बॅच या सगळ्या बॅचेस मध्ये आणि इथे ऑफलाईन अशा पद्धतीने हे लेक्चर सुद्धा पासून आपले चालतील रेग्युलर लेक्चर चालतील या वर्षी थोडस टप्प्यात घेऊन आपल्याला शिकायचंय दुसरी महत्वाची गोष्ट जनरल बँकिंगला सुद्धा म्हणजे बाकीच्या पेपरला सुद्धा तुम्ही क्लास मध्ये आल्यानंतर त्यांना विचारा अॅग्रिकल्चरचे क्वेश्चन्स येत आता बाकीच्या परीक्षांना सुद्धा अॅग्रिकल्चरचे चार चार प्रश्न पाच पाच प्रश्न येतात बरं का एक एक दोन दोन नाही म्हणतोय तुम्ही विचारून पसारा ना तुम्हाल ते Special agriculture. Special agriculture तुम्हाला सांगतील तर ते सुद्धा आपण शिकणार आहोत स्पेशल ऍग्रिकल्चर बॅच मध्ये तुम्हाला बुक्स असतील त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सगळ्या सगळ्याच गोष्टी टीचिंग ठीक आहे तर आता क्लासिफिकेशनचा पुढचा टप्पा जो आहे किंवा बेसिक्स ऑफ ब्रीड्स ऑफ काऊ जे आहे ते आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये पाहू एवढं समजलं का ए गर्ल्स तुम्हाला वेगळं सांगा लागते काय नक्की शंभर टक्के घरी जाऊन एकदा पुन्हा हा व्हिडिओ पाहायचा घरी जाऊन पुन्हा एकदा हा व्हिडिओ वाटल्यास पाहायचा बरोबर पुन्हा एकदा कुठं पाहायचा सांगितलं ना आता तुमच्या टेलिग्रामला लिंक पण दिली आहे तिथं क्लिक करायचं सबस्क्राईब करून ठेवायचं ठीक आहे चालेल अरे ते करा वाटलं करा नाहीत ना का करू ठीक आहे चालेल वैज उद्या भेटूया आपण क्लासिफिकेशनच्या सेकंड पार्टमध्ये डेफिनेटली उद्या अजून मजा येणार आहे ऑब्वियस सांगतो मी तुम्हाला आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जशा जशा होत जातात तशा तशा पद्धतीने अभ्यास करत जा पुढच्या तीन चार दिवसात तीन ते चार दिवसांमध्ये कॉम्प्रेन्सिव्ह अॅग्रिकल्चरचं थर्ड एडिशन हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल तीन ते चार दिवसात मॅक्सिमम एक तास फक्त लेक्चर करायचं अर्धा तासात ते वाचून काढायचं डिस्कशन करायचं विकेंडला टॉपिकच्या ज्या टेस्ट असतील त्या टॉपिक वाईज टेस्ट द्यायच्या बस फिनिश ऍग्रीकल्चर खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला टेन्शन येणार नाही चालेल ए चालेल ऑल द बेस्ट भेटूया उद्या संध्याकाळी थँक्यू बुक आधी असेल तर खूप जास्त चेंजेस नाही मी स्पेलिंग असतील किंवा काही डेटा आहे तो मी अपडेट केलेला आहे त्याच्यामध्ये चालेल थँक्यू हा अरे काही लोकांना जर काही अडचण असेल हा नंबर देतो तुमच्या बॅचनी सुद्धा काय करायचं माहितीये का मी सांगेन बॅचमध्ये सांगेन ते काही लोकांना काही अडचण असेल माझा नंबर देतो मी इथे सेवन सेवन फोर फाईव्ह झिरो वन वन सेवन सिक्स नाईन हा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही फक्त सेव्ह करून ठेवा पुढं काय करायचं मी सांगेन नंतर आ ना? आ आ? है ना काय रे तिकडे आणडा नका सगळं चालेल ठीक आहे बाय गर्ल्स पहिले जा